नमस्कार मैत्रिणीनो, शुभ सकाळ सर्वांना। तर आजपासून आपली डायटिंग सुरू झालेली आहे, तर मी डायटिंगमध्ये काय काय खात आहे ते तुम्हाला दाखवते आणि कशा पद्धतीचं अन्न शिजवून पण खाते ते पण दाखवते। मटकी आणि मुग घेतलेले आहेत अर्धे अर्धे, तर त्याला परतून खायचे आहेत। जिरे मोहरी घातलेली आहे, उगी 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे, जिरे मोहरी घातलेली आहे, छोटा कांदा घातलेला आहे, हिरवी मिरचीचे तुकडे घातलेले आहेत आणि मूग आणि मटकी मोड आलेले कडधान्य आहेत ते धुवून स्वच्छ टाकलेले आहेत। त्याच्यामध्ये थोडेसे चणे पण आहेत। थोडासा रंग आणि स्वाद वाढवण्यासाठी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे, धनेपूड घातलेली आहे, हळद घातलेली आहे। तर छान आता याला चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। छान आता 5 मिनटं शिजू द्यायचं आहे जेणेकरून, आणि मटकी तर नाही का एकदम फास्ट शिजते, मूग पण शिजतात आणि मटकी पण शिजतात। तर आता खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे, यामध्ये तुम्ही कढीपत्तासुद्धा घालू शकता। कोथिंबीर पण आपल्या शरीरासाठी चांगली असते आणि वजन कमी करायला पण मदत करते। तर आता हे खायचं आहे, तर सकाळचं जे जेवण असतं ना ते आपल्याला स्किपच करायचं आहे, त्यामुळं मी फक्त कडधान्यच खाणार आहे, सकाळचं जेवण करणारच नाही। आजपासून माझी डायटिंग सुरू झालेली आहे, वजन खूप वाढलेलं आहे, हल्ली इकडं तिकडं जाण्याच्या ह्याच्यामध्ये खाण्यात येत आहे आणि वजन वाढत आहे। सलाड बघा घेतलेला आहे। नमस्कार मैत्रिणीनो, तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आता जेवण चाललं आहे माझं, तर जेवण बघा, दुपारी जेवण करीत आहे मी। सकाळी चहा घेतला होता आणि आजपासून मी डायटिंग सुरू केलेली आहे, सकाळी चहा घेतलेला आहे। सकाळपासून काहीसुद्धा खाल्लेलं नाही, चहा घेतला आहे फक्त। तर आता मी डायटिंग सुरू केली आजपासून, तर तुम्हाला दाखवते मी डायटिंगमध्ये काय काय खाणार आहे। तर हे मटकी आणि मुगाची उसळ आहे, मिक्स आहे, मटकी आहे, मुग आहेत आणि चणे आहेत, तर त्याची मिक्स उसळ केलेली आहे। तर अशी उसळ केलेली आहे आणि एकदम कमी तेलामध्ये केलेली आहे। 1 चमचा तेल टाकले, जास्त नाही, आणि बाकी 1 कांदा टाकलेला आहे। तर त्याची रेसिपी तुम्हाला मी शेअर करते कशी केलेली आहे ते। आणि सलाड बघा काय काय घेतले, गाजर घेतलेला आहे, काकडी आहे, टोमॅटो आहे, बीट्स आहे आणि फुलगोबीसुद्धा घेतले, स्वच्छ धुवून घेतले, हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर बघा हे सलाड घेतलेलं आहे। तर आपल्याला हे खाण्यापेक्षा जास्त सलाडच खायचं आहे, कारण हे काकडी जे असते ना, काकडीमध्ये खूप प्रमाणात पाणी असते, त्यामुळे काकडी वजन कमी करायसाठी खूप छान आहे। तर आणि हे कडधान्य जे आहे ना, मोड आलेली कडधान्य खाल्लेलं चांगलं असतंय, कारण त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये प्रोटीन फायबर असतं आणि आपल्याला वजन कमी करायलासुद्धा मदत होते, त्यामुळे हे घेतलेलं आहे, कडधान्य घेतलेले। आणि जर मटकी जर आपल्याला नसेल तर आपण नुसती मुगाची सातरसुद्धा खाऊ शकतं, कारण मुगाची सातर जर खाली तर मुगाच्या कोणतीच हानी होत नाही। मुगामध्ये एक तर मूग थंड असतो शरीरासाठी खायला, मटकी तरी गरम असते पण मूग थंड असतो, आणि कडधान्य जीभ चेंगरली, आणि कडधान्य नाही का मोड आलेली, पाण्यात भिजू घालून आपण मोड आणतो ना, रात्री पाण्यात भिजू घालतो नंतर काढून मोड आणतो, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये पाणी खूप प्रमाणात गेलेलं असते धान्यामध्ये, त्याच्यामुळं ते पण चांगलं असते। तर मी आजपासून सुरू केलेली आहे डायटिंग, आता बघूया। गोड तर होईल तोपर्यंत मी साखरेचं गोड काही खाणार नाही, गुळाचं खाऊ शकतो आपण, ते बी खूप कमी प्रमाणात खायचं। गुळाचं पण वजन वाढत नाही म्हणून काय करतात, गुळाचं जास्त खातात, गुळाचं पण गोड असतं, त्यांनासुद्धा वजन वाढतं जास्त खाल्ल्यानं, गुळ पण जास्त खायचा नाही। 1 टाइम जेवण करणार आहे मी रात्रीचं, आता दुपारी फक्त हेच खाणार आहे दुपारच्या जेवणात। रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी असं खायचं, पोळी खायची नाही। ह्याच्यासोबत जर दही असेल ना आणखीन छान लागतं खायला। आणि याचा मुगाचा सूप कसे करतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, माझे व्हिडिओ पूर्ण पाहत जा तुम्ही। आणि हे जे आहे ना बारीक चावून खायचं, ज्यांना चावायला त्रास होतोय त्यांनी काय करायचं, कुकरला 1 शिट्टी करून घ्यायची आणि नंतर खायचं, छान लागतं। या तुम्ही पण जेवायला दुपारचं जेवण। वजन कमी करायचं असेल तर जास्तीत जास्त सलाड खायला पाहिजे आणि सलाडमध्ये जास्तीत जास्त काकडी खायला पाहिजे, कारण काकडीमध्ये खूप प्रमाणामध्ये पाणी असतं
आणि सगळ्यात जास्त पाणी प्यायला पाहिजे, जेणेकरून आपण वजन कमी करतो ना त्यावेळेस आपल्या शरीरावर झुरळ्या पडतात, तर त्या झुरळ्या पडू नये म्हणून डायटिंगमध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण जास्ती वाढवायचं आहे, जेणेकरून आपल्या शरीराची जे चरबी कमी झाल्याच्यानंतर झुरळी पडते ना ते झुरळी पडत नाही आणि जशा तशी आपली स्किन ताजीतवानी राहते, त्यासाठी आपल्याला खूप जास्त पाण्याचा वापर करायचा आहे आणि काकडीचा वापर करायचा आहे. मूग आणि मटकीमध्ये खूप प्रमाणात फायबर असतो आणि ते पण वजन कमी करायला मदत करते, त्यामुळं मूग सगळ्यात जास्त खायचे आहेत. मटकी कमी प्रमाणात खाली तरी चालते, कारण मटकी खूप गरम असते. आता सध्या उन्हाळा चालू होणार आहे त्यामुळं मटकी कमी केली तरी चालते, पण मूग जास्त खायचे कारण मूग थंड असतो आणि खायलासुद्धा पोट भरीव असते. मूग आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते आणि मूग केसासाठीसुद्धा खूप चांगले असतात. मूग खाल्ल्यानं काय होतं, केसाची ग्रोथसुद्धा वाढते, केससुद्धा खूप लांब होतात. तर बघा आता वातावरण किती छान आहे, मस्त ऊन पडलेलं आहे आणि घरात बसलं ना खूप थंडी वाजते. थंड पाणी प्यायल्यावर तर खूप जास्तच थंडी लागते आणि बाहेर आल्यावर बघा ऊन छान आहे, पण बाहेर जाता येत नाही, रस्ता आहे, रस्त्याला बसायला म्हणलं तर चांगलं वाटत नाही कारण गाड्या मोटर येत आहेत आणि धूळ पण खूप यायला लागली आणि हिवाळ्याचं काय होतं, धूळ सगळी अंगाला चिटकून बसते, त्यामुळे बाहेर जात नाही. मी खाल्ले आता ते मटकी वगैरे, आता बाहेर जाऊ थोडंसं जाऊन बसावं म्हणलं उन्हाला, पण रस्ता आहे आणि गाड्या येतात जातात त्याच्यामुळे बाहेर काय गेले नाही, इथंच बसते. थोडंसं अंगणात येऊन बसले इथं चौकटी दरवाज्याच्या समोर, इथं वट्टा आहे ना ते करू शकता, तिथे येऊन बसले. हे छोटे छोटे झाड आहे माझे किचन गार्डनचे, तुळस दाखवू का तुम्हाला, हे बघा तुळस आणलेली. पूजा झालेली, देवपूजा, तुळशीची पूजा, तर आता थोडंसं म्हणलं बाहेर येऊन बसावं, मस्त उन्हाला बसायचं होतं मला. थंडी वाजली असे हात तर इतके थंड झालेत ना, थंड झालेत हातात. या अशा गाड्या जातात, मोठ्या मोठ्या गाड्या जातात, शाळेची बस गेलेली, मोठ्या मोठ्या गाड्या जातात अशा. मी बसले आता इथं, मला आता ब्लाऊज शिवायचेत, पण म्हणलं आता थोडंसं वेळानं शिवा, जेवण केल्या केल्या कशाला बसायचं. तिखट लागलं, मिरची खाली होती ना, त्या सातळमध्ये नाही का मिरच्या टाकल्या, हिरव्या मिरच्या, आणि थोडंसं वरतून लाल तिखट टाकलं तर तिखट लागलं पूर्ण. हा आग झाली तोंडाची. एकदाचा बहार झालेला आहे लिंबाचा याचा, आणखीन छोटे छोटे लिंब आलेले मस्त. चला तर मग बाय बाय. शेरा आलाय, शेरा इकडे बघ, इकडे शेरा, इकडे उठ उठ, इकडे कसं ऐकते बघ, ये म्हणलं की काय साडी साडी माझी साडी रे थांब असले लस, इकडे इकडे ये, केस गळायला लागले तू, इकडे चल बघा शेरा बघा कसा आहे बदमास. ए मै नाही तर कोण बे, कोण बे, कोण बे, मै नाही तर कोण बे, भेटलं का शेरू माझा शेरू ड गाय. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट दुपारी भेटत आहे. तर गाई आलेल्या होत्या बघा, अशा गाई पण येतात आमच्या इकडं, नैवेद्य वगैरे चारायचं असेल ना गाईसुद्धा येतात. आणि सध्या आता शहरामध्ये काय बघा, गाईला काही खायला नसतं, काय नाही असं, कोणी पोळी वगैरे चारली ना तेच खातात. तर हे दुपारच्या वेळेस ते पोर आले होते अनाथ मुलांसाठी जुने नवीन कपडे घ्यायसाठी, तर मी माझ्याकडे पिशवी भरून कपडे होते मी दिलेले आहेत. तर ते मुलगा आता गेलेला आहे ना, तो गाडी पुढं थांबवलेली आहे आणि घरोघरी जाऊन कपडे घेऊन जात आहे. जुने देतात लोक, जुने पण आहेत आणि नवीन पण. पुण्याचं काम करायला लागलेत, टेम्पो फिरायला लागलाय. जुने कपडे जे असतात ना, कोणी नवीन जुने देतात, तर मी नवीनसुद्धा साडी दिलेली आहे आणि जुन्या साड्या आहेत आणि पुन्हा नवीन मुलांचे कपडेसुद्धा आहेत ते दिलेले. पुण्याचं काम आहे अनाथ मुलासाठी ते, तर माझ्या घरी काही लहान लहान मुलं नाहीत, मोठालेच आहेत, त्यांचेच कपडे दिलेले आहेत आणि माझ्या साड्या पण दिल्यात. एक पिशवी भरून दिलेली आहे, होत्या काढून ठेवलेल्या होत्या, तर आता गाडी आली मग दिली. मी दरवर्षी देत असते, असं कोणी आलं ना साड्या वगैरे देत असते, पुन्हा तांदूळ वगैरे काय मागायला आले ना
असं गाडाचे तो मोठा टेम्पू तर तांदूळसुद्धा देत असते अनाथ मुलांसाठी. चला तर मग पुन्हा भेटूया बाय बाय. इथं आवाज येईना गेले, बांधकामाचे कामं आवाज सुरू आहेत त्याच्यामुळं आवाज बरोबर येईना. आणि टी व्ही पण चालू आहे. आता मी शिवायला लागले ब्लाऊज, ते बघा जरका सकाळी किती आवरा. हे ब्लाऊज असलं ना, ब्लाऊजच्या गर्द्यानं खूप राडाच होते, पूर्ण घरामध्ये चिंध्या चिंध्याच होतात आणि असंच असते. चला शिवून घेते ब्लाऊज. ब्लाऊज शिवत बसले होते तर ब्लाऊज शिवून झाल्याच्या नंतर मग मामीचा फोन आलेला आहे. संक्रांत घेऊन आलेले आहेत मामीच्या सुनेसाठी, तर ते पाहायला जायचं होतं. तर बघू शकता अशा पद्धतीनं संक्रांत घेऊन येतात आमच्या इकडं. तर संक्रांत कोणाला आणतात, नवीन सून जे असती ना आणि ज्यांची सोयरीक जमलेली असती म्हणजेच लग्न जमलेलं असतं त्यांच्यासाठी संक्रांत घेऊन येतात. तर जे संक्रांतीचं वाणाचं सामान असतं ना, बोर जांब ऊस सगळं ते घेऊन येतात. परत हे पतंगाचा मान असतो संक्रांतीला, पतंगसुद्धा घेऊन येतात. हलव्याचे दागिने असतात, तिळगुळ असतात. हे सासरे आहेत जावयाला तिळगुळ खाऊ घालत आहेत. लग्न झालेलं आहे, पहिली संक्रांत आहे. तर अशा पद्धतीनं आमच्या इकडच्या भागामध्ये नाही का संक्रांतीचा सण करतात. खूप छान असते बघा, सणवार आल्याच्या नंतर खूप छान असे कार्यक्रम असतात. आणि सासरवाडीच्या लोकांनी आणलेली आहे. जर सोयरीक जमलेली असेल तर मुलाकडचे मुलीला घेऊन येतात संक्रांत. तशाच पद्धतीनं माझ्या भाषेलासुद्धा, तर भाषे जावयाने संक्रांत घेऊन आलेले आहेत त्यांच्या कडच्या लोकांनी. ते कोल्हापूरचे आहेत, तर ते तुम्हाला मी पुढं त्यांचा व्हिडिओ दाखवणार आहे. आणि खूप छान अशी उखाणे स्पर्धासुद्धा झालेली आहे त्यांची. तर बघा आता सासा सुनामध्ये उखाणे स्पर्धा आहे. चला घ्या काकू, घ्या स्वाती काकू, काकू काकू घ्यायला घ्या. नवीन सालाचं, नवीन सालाचं नव हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी दिनेश रावांचं नाव घेते हाडी कुंकाच्या दिवशी. समुद्राच्या काठी नाग नागिणीची वस्ती. समुद्राच्या काठी नाग नागिणीची वस्ती. आणि केवळ शंकराच्या मंदिरात प्रेमाची तसे आवते, भक्तीच्या लावते ज्योती. राजूराव माझे पती तर मी त्यांची अखंड सोपात. तुम्ही आणि केवळ लक्ष्मण राम सारी घेतली तर कसा फुल. तर हे बघा माझ्या भाषेचा कार्यक्रम आहे. तिला संक्रांत घेऊन आलेले आहेत तिच्या घरच्यांनी. तर हे बघा असं टोपलं घेऊन आलेले आहेत तिला. आणि ते पाच जणी सवासनी मिळून नाव घेऊन हे टोपलं जे असतं ना याच्यातलं सामान सोडायचं असतं आणि काढून ठेवायचं असतं. तर अशा पद्धतीनं संक्रांत घेऊन येतात. तर माझ्या भाषेची सोयरीक जमलेली आहे म्हणजेच लग्न जुळलेलं आहे. तर तिची पण पहिली संक्रांत आहे. त्यांनी ही तिच्यासाठी संक्रांत घेऊन आलेली आहे. आणि अगोदर जे केलेलं आहे कार्यक्रम ते मामाच्या मुलांसाठी, त्याचं लग्न झालेलं आहे. तर जावयासाठी सासऱ्याने आणलेली आहे. आमच्या इकडं नाही का नवीन लग्न जमल्याच्या नंतर आणि नवीन लग्न झालेल्याला अशा पद्धतीने संक्रांत घेऊन येतात. कोल्हापूरच्या आईला सोन्याचा रामरावचं नाव घेते.
सासू आणि सुनांची मस्त स्पर्धा लागलेली आहे उखाणे घ्यायची, पण सुना हारलेले आहेत आणि सासूचे जास्त उखाणे झालेले आहेत. सुनाला जमना गेले होते कारण लक्षात येईनात, आता खूप वर्ष झाले लग्न होऊन त्यांना लक्षात येईना गेले उखाणे. आणि ज्यावेळेस आपल्याला घ्यायचा प्रसंग येतो ना त्यावेळेस उखाणे लक्षात येतच नाहीत, माझ्यासुद्धा लक्षात येतच नाही, तेच उखाणे घेत राहतो. तर बघा सगळ्याजणी मस्त असे उखाणे घेऊन ते जे टोपलं गाठुडं आणलेलं आहे ना ते सोडत आहेत आणि सगळं सामान असं मांडणार आहेत तिळगुळाचं. तर अशा पद्धतीनं संक्रांत असते बघा. आता पुढं पण व्हिडिओ खूप छान आहेत, तुम्ही बघत राहा. आणि आमच्या इकडं पण कशा पद्धतीनं आम्ही संक्रांतीचा सण साजरा करतो ते तुम्हाला मी शेअर करणार आहे. जे आदल्या दिवशी असते ना भोगी आहे, भोगीच्या दिवशीपासून संक्रांतीची सुरुवात होते. तर भोगीच्या दिवशीसुद्धा भोगविडे करतो आणि भोगविड्याची पूजा करतो, भोग सवासनी बोलून भोगविडे देतो. तर तुम्ही माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जात म्हणजे तुम्हाला समजेन की आमच्या इकडच्या पद्धतीचे कसे सणवारा असतात काय नाही, आणि तुमच्या इकडं पण कशा पद्धतीने संक्रांत करतात, काय काय वाणाला देतात ते कमेंट करून सांगा. तर आजची पूजा बघा, देवपूजा किती छान झालेली आहे आणि देवीला मी कुंकवाचं मळवट भरलेलं आहे. चला तर मग शिहोरचे महाराज आलेले आहेत आणि आजपासून परभणीमध्ये शिवकथेला आरंभ झालेला आहे. तर झालेला आहे म्हणजे होणार आहे. तर महाराजांचं आगमन झालेलं आहे आणि जिथं कथा होणार आहे तो मंडप आहे हा. तर बघू शकता किती मोठा मंडप केलेला आहे आणि खूप छान अशी सजावट केलेली होती. त्यांचं जे महाराजांचं आसन होतं ना बसायचं, तर ते आसन जे होतं ना असं पाच फणीचा नाग होता आणि खाली शिवलिंग केलेलं होतं आणि वरती पाच फणीचा नाग होता असं आसन केलेलं होतं. त्या आसनावर बसून महाराज शिवपुराण करणार आहेत आणि तिथं शिवपुराण करते वेळेस प्रचितीसुद्धा आलेली आहे. असं एका दिवशी छान असा नाग निघालेला आहे शिवपुराण संपल्याच्या नंतर मंडपामध्ये आलेला आहे. तर हे जे महाराज सांगतात ना शिवपुराण ते खूप छान सांगतात, त्याच्यानं पब्लिक खूप येत आहे. टी व्हीवर यूट्यूबवर सगळ्यांना दिसतो आहे पण प्रत्यक्ष पाहायला भेटत आहे ना, त्यामुळं पब्लिक खूप आलेली होती, लांब लांबून पब्लिक आलेली होती. त्यामुळं कोणाला काहीही कमी पडू नये आणि कोणाची गैरसोय होऊ नये यासाठी सगळी अशी छान सोय केलेली होती. राहण्याची सोय आहे, खाण्याची सोय आहे, सगळं व्यवस्थित केलेलं होतं. खाण्याची म्हणजे पुलाव भात वगैरे अशा पद्धतीचं जेवायला होतं, खायला होतं. थोडंसं मी तुम्हाला टी व्हीवर झलक दाखवते. शिवपुराण कथेच्या पहिल्या दिवशीची पब्लिक बघा किती आहे, खूप प्रमाणात पब्लिक होती आणि भयानक होती. तर मी गेले नव्हते, मी घरूनच आस्था चॅनलवर लाईव्ह पाहत होते त्यामुळं मी गेलेली नव्हते, घरीच होते. मुलं घरी असतात त्यामुळं काही जायला जमत नाही आणि रात्रीचे 10 वाजत होते घरी येण्यासाठी, मग घरी स्वयंपाक वगैरे करायचा मुलांना त्यामुळं मी गेले नाही. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.